हलगा मच्छे बायपास प्रकरणासंबंधी माननीय उच्च न्यायालयाकडे शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे. बेकायदेशीरपणे करत असलेल्या हलगा मच्छे बायपास रस्त्यात तीन वेळा शेतीतील पीक घेणाऱ्या अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांचा विरोध डावरून पोलीस दडपणशाही दहशत दाखवत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि शासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची अनुमती नसतानाही पर्यायी शेती नसलेल्यांची शेती विकासाच्या नावी भूसंपादन केल्याने या पट्ट्यातील शेतकरी कुटुंबांचा मुख्य व्यवसायच गेल्याने अनेकांचे जगणे कठीण झाले आहे. भारत हा कृषी प्रधान देश म्हणून संबोधला जात असेल तर मग अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अशी वेळ आणणाऱ्या शासनाने आपल्याकडे दुर्लक्ष करावे हे दुर्दैव कोणते असा प्रश्न शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मर्वे यांनी केला आहे. आज आम्ही शेतकरी हलगा मच्छे बायपास मधील अल्पभूधारक शेतकरी महामार्ग प्राधिकरण बेकायदेशीरपणे या हलगा मच्छे बायपासला आमच्या शेती पिकाऊ जमीन दुबार तिबारपैकी पिकाऊ जमिनी काढून घेत आहे आणि काढून घेऊन त्याच्यावर कच्चा रस्तासुद्धा केलेला आहे. आमची कोणत्याही शेतकऱ्याची अनुमती नसताना या सरकारनं आणि या प्राधिकरणानं हे आमच्या जमिनी पिकाऊ जमिनी काढून घेणं हे सरासर चुकीचं आहे आणि बेकायदेशीर आहे. तेव्हा हे काढून घेण्यासाठी म्हणून महामार्ग प्राधिकरणानं प्रत्येक शेतकऱ्याला नोटीस दिलेली आहे आणि ती नोटीस दिलेली आहे त्याला उत्तर म्हणून आम्ही आज काय केलं आहे त्याला उत्तर दिलेलं आहे महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात ऑफिसमध्ये. आणि त्याचबरोबर आम्ही याच्या ह्या लढ्यासाठी हात तीव्र करणार आहोत. त्याचबरोबर आम्हाला ह्या लढ्यासाठी म्हणून कर्नाटक राज्य रईत संघटनेसुद्धा मोठा खंबीर पाठिंबा मिळालेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही याच्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयसुद्धा धाव घेतली आहे. उच्च न्यायालय धाव घेतल्यानंतर आम्हाला ज्या प्रकारे हा छळ होतो आहे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा छळ होतो आहे हा आम्ही देश का म्हणतो भारत देश हा कृषीप्रधान देश आहे पण जर शासन आणि सरकार जर शेतकऱ्यांना कंगाल करायला लागलं तर हा देश कृषीप्रधान देश म्हणायचा कसा हाच आम्हाला मोठा गहन प्रश्न पडलेला आहे. या भालगामाचे व्यापार पट्ट्यातील शेतकरी हा अल्पभूधारक आहे. कोणत्याही शेतकऱ्याची अर्धा एकरपासून दोन एकरच्या वरती शेती नाही आहे तेव्हा सरकारने याचा गंभीरपणे विचार करावा आणि हा बेकायदेशीर जो रस्ता करत आहेत कारण हा रस्ता ह्या रस्त्याचं वर्क ऑर्डरच पहिला नाही आहे. ह्यांची वर्क ऑर्डर कुठली आहे बेळगाम टू गोवा म्हणजे 0.84 किलोमीटर हा गोवा आहे. पण हा हलगामचे बायपास हा मध्ये घालून आम्हाला बेकायदेशीरपणे ह्या जमिनी घेऊन आमच्या शेतकऱ्यांवर कंगाल करण्याचा हा जो विडा उचललेला आहे शासनानं त्याचा आम्ही सरासर विरोध करतो आहोत. या पट्ट्यातील शेतकरी अल्पभूधारक आहेत यांना वाचवण्यासाठी आता कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या गंभीर पाठबळाने रस्त्यातील लढाईला पुन्हा धार आली आहे. त्यातच आता सामूहिकपणे माननीय उच्च न्यायालयातही धाव घेत न्याय मागण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना नोटीस आल्या आहेत त्या सर्वांनी आमची शेती देण्यास विरोध आहे त्यासाठी रितसर उच्च न्यायालयात धाव घेतली आहे अशी लेखी तक्रार महामार्ग प्रतिकार खाते बेळगाव यांना देण्यात आली आहे. वडगाव शापूर परिसरातील शेतकरी तक्रार देण्यासाठी प्राधिकार अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन आपली तक्रार नोंदविली आहे.